नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहे सर्व? आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मला माझ्या मैत्रिणीविषयी बोलायचं आहे. तुम्ही तर पाहिलंच असते ना, आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या रील आलेल्या आहेत मैत्रिणींच्या, आणि तुम्हाला माझ्यामध्ये अचानक चेंज भेटलं, अचानक छान व्हिडिओ आले, तर तुम्हालाही पाहून खुशी वाटली. तर खरंच खूप खूप तुमचे धन्यवाद, आणि खरं तर माझ्या मैत्रिणीचे धन्यवाद. मला ती भेटली, तर ती कशी भेटली काय, तर आज आमची मैत्री झालेली 3-4 महिने झालं. तर ती असंच माझे व्हिडिओ वगैरे पाहायची, जसं तिच्याबरोबर असं झालेलं 10 महिने झालं, तशी ती माझे व्हिडिओ पाहायची, मला कमेंट वगैरे करायची. तर तिने पण ह्या विषयावर व्हिडिओ बनवला आहे, पण मी पण थोडक्यात सांगते. तर कमेंट वगैरे करायची, आणि मला अशा खूप सारे कमेंट येत त्या सिंगल मदरच्या आहेत. मी असं काही एवढं त्याच्यावरती लक्ष दिलं नाही, पण जेव्हा तिने व्हिडिओ बनवला, ती अशी कशी स्ट्रॉंग वगैरे बनली वगैरे, खूप छान असा व्हिडिओ होता, रडत पण होती, सांगत पण होती, तर त्याच्यामध्ये तिने माझं खूप वेळा नाव घेतलं, आणि मला खूप छान वाटलं तिने जे नाव घेतलेलं पाहून. आणि मग त्याच्या रिप्लायमध्ये मी व्हिडिओ बनवला एक यूट्यूबवर, की तुझ्या तोंडातून सुप्रिया सुप्रिया नाव ऐकून खूप छान वाटलं, तू अशी स्ट्रॉंग बन वगैरे, खूप छान व्हिडिओ असा मी पण अपलोड केला. आणि मग नंतर तरी पण मी तिला ग्रुपमध्ये काही घेतलं नाही, कारण मी असं ग्रुप आहे आमचा, तर मी असं कुणालाही म्हणजे लवकर असं ग्रुपमध्ये घेत नाही मी पटकन, आणि कुणाला असं आयडी वगैरे शेअर करणं, नंबर वगैरे शेअर करणं मला आवडत नाही, मी नाही घेत. पण मग नंतर लाईव्हला जॉईन झाली, लाईव्हला पण माझी एक मैत्रीण म्हणली लाईव्हला आल्याच्या नंतर, तू ये आमच्या ग्रुपमध्ये असं वगैरे, तर ती म्हणली हा चालते मी येते. आणि मग नंतर माझ्याच एका फ्रेंडने तिचा नंबर घेतला आणि तिला जॉईन केलं. तिने जसा पहिला नंबर पाहिला की मला कॉल केला, आणि जसा कॉल केला तर ती म्हणली मी तुझी खूप मोठी फॅन वगैरे आहे, खूप छान वाटलं ऐकून, आणि असे छान वाटलं ऐकून. पण एवढं की म्हणजे कसं काय कोण कसं हे भेटल्याच्या नंतरच समजतं नेन, म्हणजे कोणाचा स्वभाव कसा आहे वगैरे. आणि जेव्हा ती ग्रुपमध्ये जॉईन झाली, एवढी कनेक्ट नव्हते मी तिच्याशी, कारण खरं सांगायचं म्हणजे माझ्या मनामध्ये थोडेसे प्रश्न होते, की काय प्रश्न होते, की ती एवढी स्ट्रॉंग कशी बनली, आता फक्त 7-8 महिने झाले तर खूप अशी स्ट्रॉंग राहती, म्हणजे छान राहती ना. म्हणून तर त्याच्याबरोबर असं काही घडले त्याच्या जीवनामध्ये, की तिने आईवडिलांना पण सोडून खूप दिवस राहिली ती न बोलता. तिच्या स्टोऱ्या पण पाहिल्या तर मला थोडीशी हिचकिच होती तिच्या बाबतीमध्ये, पण तिने जे सांगितलं आल्याच्या नंतर खरंच खूप मन भरून आलं माझं. आतापर्यंत मी तिला पण बोललेले कसं गो तो कसं एवढ्या दिवस असं वगैरे राहिली वगैरे, खूप काही बोललेले मी तिला. पण जेव्हा भेटल्याच्या नंतर आम्ही बोललो, खरंच एकदम इतका विश्वास पक्का झाला ना आमचा, खूप इतकी छान मैत्रीण आहे ना ती, तिचा स्वभाव वगैरे इतका छान आहे. तिच्या पण काही मजबुऱ्या असू शकतात, आणि तिने एक सांगितलं म्हणजे काही सगळ्यांचा स्वभाव वेगळा वेगळा असतो, काहींना नाही तयार व्हायचं मन होत वगैरे, सर्व असतात प्रॉब्लेम. पण तिचं एक असं आहे की ती एवढी बॅच हँडल करते, एवढी मुलं म्हणजे मुलामुलींना शिकवती, आपल्यासारखं एजचे पण आहे, 30-35 एजवाल्यांना पण ती इंग्लिश स्पोकन इंग्लिश शिकवती. म्हणजे पहा ती तिच्यामध्ये किती स्ट्रॉंग आहे, म्हणजे किती ती शिकलेली वगैरे आहे, खूप समजदार आहे. आणि मग तिला ते चांगलं राहणं गरजेचंच आहे. जेव्हा आपण सर्वांसमोर असतो तेव्हा आपल्यामध्ये थोडंसं काही कमी वाटलं तर आपल्याला शिकवण्यामध्ये लक्ष जात नाही, तर त्याच्यामुळे ती एवढी स्ट्रॉंग राहते. तिने मला हे भेटल्याच्या नंतर शेअर केलं, अगं मला माझ्या दिसण्यामध्ये कॉन्फिडन्स वाटतो असं वगैरे तिने मला शेअर केलं. आणि तिचं असं म्हणणं आहे की ती ते आहेत म्हणूनच दाखवती, जसं तिचे मिस्टर आहेत म्हणूनच ती दाखवते की ते आहेत माझ्याबरोबर, मी छान राहणार. तिने हरतालिकेची पण पूर्ण पूजा वगैरे केली, पूर्ण म्हणजे सर्व काही केलं तिने. मला वाटायचं यार असं कसं, पण ती खरंच खूप स्ट्रॉंग आहे, तिला वाटतं ती आहेत. आणि हे पण खरं राहिलं पण पाहिजे चांगलं, कारण जे आपल्यावर पहिले आपल्यावर जे जळायचे, ज्यांना वाटायचं खूपच मजा यायची, खूप आई झाली सॉरी, तर त्यांना आपल्याला पाहून म्हणतात आयुष्यभर रडणंच बांधलं तुझ्या नशिबाला, असे त्यांचे वड असते. तर म्हणून आपण हसलं पण पाहिजे, आपण आपल्या कुटुंबासाठी उभं राहिलं पाहिजे. तिचं एक असं आहे, तिच्या मिस्टरांनी तिच्यासाठी एवढं केले ना, ती आरामशीर बसून खाऊ शकते, आरामशीर बसून सर्व काही करू शकते, पण तिला तसं नाही आहे, ती सर्व स्वतः हँडल करते. जे दाजींनी जे केलंय ते सर्व म्हणते मुलांसाठी, मी माझा परिवार मी सांभाळणं माझं कर्तव्य आहे, असं तिचा स्वभाव आहे. खरंच तिच्याविषयी तर मी किती सांगू, तेवढं पण कमी आहे खूप. पण खरंच तिचा
तिला माझ्याविषयी विश्वास होता, माझे व्हिडिओ पाहायची वगैरे, पण मला तिला भेटल्याच्यानंतर खूप विश्वास पक्का झाला. खूप सारे असे प्रश्न होते ते तिने सॉल्व केले माझ्याबरोबर बोलून, म्हणजे भेटल्याच्यानंतर एकमेकींना बोलून. खरंच खूप छान वाटलं. ती माझ्याजवळ 4 दिवस राहिली, पूर्ण 4 रात्री, आणि एवढ्या लांबून आणि इतकं हसत खेळत मी कुणाबरोबरच आणखी बोललेले नाही असं झाल्याच्या नंतर सगळं तिच्याबरोबर शेअर केलं. आणि रडलोत बी एकमेकांना, सर्व शेअर, कसं झालं काय झालं, सर्व आठवणी निघत गेल्या, रडत रडलोत वगैरे सर्व काही. पण तिच्याकडून शिकलं पाहिजे खरंच, तिने मला पण शिकून गेली, खरंच चांगलं राहिलं पाहिजे वगैरे. म्हणजे आपलं पूर्ण ते गेले म्हणजे आपलं राहणंच गेलं का, त्यांना आपण कसे आवडत होतो, काय आवडत होतो, तसं आपण राहिलं पाहिजे. आणि मी खरं सांगू का, आणखी मी सण बनवला नाही, जसं ते गेलेत ना, मी आणखी सण बनवला नाही. तर माझी काल फ्रेंड जे सोपाने गेलं होतं, ती फ्रेंड मला काय म्हणती, उलटं तू खाल्लं पाहिजे, त्यांना जे आवडतं ते तू खाल्लं पाहिजे, तेव्हा त्यांना खुशी होईल, ऐकून मन भरून आलं माझं. मी म्हणलं हो ताई, मी पुढचा सण दिवाळीचा नक्की बनवेल. म्हणजे पहा, अशा मैत्रिणी भेटतात ना, त्या खूप काही समजवतात. आणि मला हे यूट्यूब, ज्या यूट्यूबवर कमेंट वगैरे येतात आणि ज्या यूट्यूबवर मैत्रिणी भेटल्यात, खरंच यार सलाम तुमच्या मैत्रिणीला आणि तुमच्या कमेंटला. खरंच असेच कायम सपोर्ट करा. लाईफमध्ये काही नाही आहे, आज आपण गेल्याच्या नंतर परत कुणाची भेट नाही आहे, कुणा कुणाशी बोलणं नाही आहे वगैरे. पण फक्त आपलं आपलं वळण, आपला स्वभाव हे असं जपून राहिलं पाहिजे. सर्वांना सांभाळून बोललं पाहिजे. काही काही असतात बोलणारे विचित्र, लेकिन काही काही चांगले पण खूप असतात. आणि स्वप्ना, खरंच तू मला भेटली, खरंच तुझे खूप खूप आभार. तुझ्याविषयी जेवढं बोलत तेवढं कमी, तू भेटल्याच्यानंतर मला तू समजलीस तू कशी आहेस. थँक्यू, थँक्यू गॉड, थँक्यू स्वप्ना, सर्वांचे खूप खूप आभार व्हिडिओ पाहिल्याबद्दल. सर्वांचे खूप खूप आभार.